नव्हतं. अरे काय सांगताय, एक सांगतो तुम्हाला, बाळासाहेब जे आक्रमकतेने उभे राहायचे ना, ती आक्रमकता बाबरी पाडल्यानंतर. माझं हे नाही, देवेंद्रजी म्हणाले की येरागबाळेचं काम नव्हे, तेव्हा येरेगबाळे पळून गेले होते, बाळासाहेब एकटे उभे राहिले होते. म्हणजे आता विषय असा झालेला आहे, बाबरी कोणी पाडली आम्हाला माहित नाही, बाबरी आम्ही पाडलेली नाहीये. शिवसेना प्रमुखांनी सांगितले जर ते माझे शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे, नुसता अभिमान नाही तर गर्व आहे. म्हणजे बाबरी पाडली कोणी, आम्ही नाही पाडली. 6 वर्ष केंद्रात सत्ता असताना सुद्धा राम मंदिरासाठी कायदा करा, कायदा केला नाही. राम मंदिराचा निर्णय कोणी दिला, सुप्रीम कोर्टाने दिला. आणि आता राम मंदिरासाठी घराघरात जाऊन पैसे मागताय, म्हणजे पैसे दिले कोणी, जनतेने दिले, पण आमचं नाव आलं पाहिजे, आमचं नाव आलं पाहिजे. तर बाबरीच्या वेळेला आक्रमकतेने उभे राहणारे, हिमतेने उभे राहणारे शिवसेना प्रमुख तुम्हाला आठवत आहे, ज्या वेळेला काश्मीर मधून हिंदू पंडित निराधार होऊन निर्वासिताचं जीणं आपल्या देशात जगत होते, हे सुद्धा येरागबाळाचं काम नव्हतं, हे शिवसेना प्रमुखांनी केलं. म्हणून काश्मीरच्या हिंदू पंडितांना आपल्या या हिंदुस्थानामध्ये स्थान मिळालं, घर मिळालं, रोजीरोटी मिळाली, हे येरागबाळाचं काम नव्हतं, हे येरागबाळाचं काम नव्हतं. कोणती सत्ता बाळासाहेबांकडे नव्हती, पण आमचं हिंदुत्व तुम्ही जागवत असताना, आमचं हिंदुत्व जागवत असताना तुम्ही फुटीरतानवाद्यांबरोबर काश्मीरमध्ये सत्ता स्थापली, कुठे गेलं होतं तुम्हाला तुमचं हिंदुत्व? अफजल गुरुला सुद्धा ते काय हुतात्मा बितवात्मा म्हणत होते, ते तुम्हाला चालतं त्यांच्या मांडीला मांडी लावत असताना काय हिंदुत्व तुमचं भ्रष्ट झालं नव्हतं? आम्हाला शिकवता हिंदुत्व. 370 कलम काढल्यानंतर सुद्धा आणि तुम्ही सत्तेत असताना सुद्धा किती 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 निर्वासित झालेल्या हिंदू पंडितांना घरं दिली, त्याचा हिशोब पहिला मांडा आणि मग आमच्या अंगावरती या. हिंदुत्वाच्या गप्पा आम्हाला शिकवू नका, तेवढी तुमची पात्रता नाहीये. आणि ज्या बाळासाहेबांची तुम्ही आठवण करतात, त्या बाळासाहेबांच्या खोलीमध्ये जरा ना थांबा जरा, कारण हा जो विषय मांडतोय तो सगळ्यांना कळला पाहिजे. हा मी पुन्हा सांगतोय, ज्या बाळासाहेबांची तुम्ही आठवण करताय काय उमाळ येतात तुम्हाला, पण त्याच बाळासाहेबांच्या खोलीमध्ये बंद दाराआड, दाराच्या बाहेर देवेंद्र होते का, त्यांना दाराच्या बाहेर ठेवलं तर मला माहिती नाहीये, पण मी आणि अमित शहा हे बसून ज्या काही पुढच्या वाटचालीची आम्ही आखणी केली होती, निर्लज्जपणाने हा शब्द मी मुद्दामून वापरतोय, असंसदीय असला तरी वापरतोय, निर्लज्जपणाने आज ठरलेली गोष्ट तुम्ही बाहेर पडून नाकारून टाकता, हे तुमचं हिंदुत्व, हे तुमचं बाळासाहेबांचं प्रेम? ज्या खोलीला आम्ही खोली नाही मानत, ती खोली ही आमच्यासाठी मंदिर आहे. आणि निदान मला असं वाटलं होतं, कारण पहिलं तुम्ही आम्हाला फसवलं होतंच 2014 साली युती तुम्ही तोडली होती, तेव्हाही आम्ही हिंदू होतो, आजही हिंदू आहोत आणि उद्याही हिंदू आहोत, हिंदू म्हणूनच मी मरणार आहे. तुमची कोणाशी युती कराल कल्पना नाही मला, हो ते पण बघतो. अहो शरजील उस्मानी उत्तर प्रदेश मध्ये घाण आहे ती आमच्याकडची नाहीये, आणि आणि एक मिनिट सर्जेल उस्मानी बद्दल माननीय विरोधी पक्ष नेते असे म्हणाले की तो पाताळात गेला तरी आम्ही शोधून काढू, कधी जाणार पाताळात नाही त्याला शोधायला जाताय, पण ही जी घाण आहे नुसता एक जरा थांबा हो एक मिनिट, उत्तर प्रदेश मध्ये नुसतं राम मंदिर बांधून नाही चालणार, पाया जर का असा ठिसूळ असेल ना आणि तिकडे देशद्रोही पिलावळाशी जन्म घेत असेल आणि तिचं पालन पोषण उत्तर प्रदेश मध्ये होत असेल तर उगाच तुम्ही आमच्या अंगावरती येऊ नका. सर्जेल उस्मानीला अटक केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा आमचा निर्धार आहे, आणि त्याच्यासाठी उत्तर प्रदेशने आम्हाला मदत करावी. हे पाया ठिसूळ आणि राम मंदिर बांधताय काय अर्थ नाही त्याला. आणि जसं हे तुम्ही आमचं हिंदुत्व सांगता, ही मजबुरी आहे आमची आहे, तुमची आहे, सगळ्यांची आहे. सांगतो, संघमुक्त भारत करणाऱ्या नितीश कुमारना डोक्यावरती घेऊन गणपती बाप्पा करावं लागतंय तुम्हाला, काय हे तुमचं दुर्दैव?
संघ मुक्त भारत आणि त्याला ये रे बाळा ये रे माझ्या महाराय काय मला कळत नाही. रामविलास पासवान मांडीवरती घ्यावं लागलं असं छे काय तुमची हिंदुत्व आणि काय तुमची नीती आणि काय तुमची काय देव जाणे जाऊ द्या. विजेबद्दलचं धोरण आम्ही जाहीर केलेलंच आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सुद्धा आम्ही सौर पंप कृषी पंप ही योजना मोठ्या प्रमाणावरती राबवणार आहोत. मोठ्या प्रमाणावरती आणि ही वीज आहे ना विजेबद्दल सुद्धा बोलण्यासारखं खूप आहे. केवळ राज्यापुरतंच नाही केंद्राचं पण आहे. त्याच्यामुळे त्याच्यानंतर त्याच्यानंतर शेतकऱ्यांबद्दल बोलतो कारण शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवारी योजना होती आणि त्या योजनेबद्दल त्या सीएजीने काय ताशेरे मारले ते पण सांगतो तुम्हाला. त्यांनी सांगितले की अंमलबजावणी केलेल्या 34 जिल्ह्यांपैकी जास्त खर्च झालेल्या अहमदनगर बीड बुलढाणा पालघर वगैरे वगैरे याच्यामध्ये 120 गावांची निवड करण्यात आली. 1128 कामांचे अभिलेख तसेच अंमलबजावणी तपासण्यात आली. त्याच्यात 120 गावांच्या आराखड्यामध्ये अंदाजित अपवाह पेक्षा कमी साठवण कारण नमूद नाही. गाव आराखडा मंजूर करण्याआधी जिल्हास्तरीय समितीने कुठलेही स्पष्टीकरण मागितले नाही. 83 गावांमध्ये गाव आराखड्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे साठवण क्षमता पुरेशी नव्हती वगैरे 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 आहे. अनधिकृत बोरवेलचं आहे. त्याच्यानंतर हे आहे हे तुमचं जलयुक्त शिवार आणि हे तुमचं शेतकरी प्रेम हो तेच विचारून सांगतोय. आणि जर कॅगचा अहवाल जर का मानायचा नसेल तर कॅग संस्था रद्द करा. आपण शेवटी असं आहे की महाराष्ट्राला बदनाम करणारा आर्थिक पाहणी निकष तो कोण कुठला डॉक्टर बसल्या अर्थशास्त्र ज्याला औषधाशी देणं घेणं नाही आजारी पडल्याशिवाय त्याचा अहवाल आपण मानतो. आता अरे अरे थोडस बोलतो कारण मगाशी अरे अरे राजीव असं सगळं बघितलं म्हटलं अरे रे हे त्याच्यातच अडकले. आता आरे बद्दल असं आहे की आरे किंबहुना मेट्रो त्यांच्या नावाने तुम्ही पण हसून घ्या. हा तेच म्हणजे त्यांना हसतात ते निमित्त तुमच्याही मनातलं बाहेर पडतंय कारण मी बघत होतो तुमचे चेहरे गंभीर होते तुम्हाला पटत नव्हतं हे काय चाललेलं. आता मेट्रो 3 जो आहे या मेट्रो 3 खर्च आधुनिक कारशेड नाही आहे कारण ती थांबवलेली आहे. फिनिशिंग नाही स्टेबलिंग लाईन नाही तरी त्या लाईनचा खर्च वाढलेला आहे. बरोबर ना एकनाथजी.